कापूस विकल्या जाते 5,500 रुपये किलो, रामदेव बाबाच्या वाता विकल्या जाते 2,00,000 रुपये क्विंटल. वाता मार्केटिंग पतंजली का घी तर काय गाया वागवते काय रामदेव बाबा एवढ्या? ते घी आहे, दूध आहे तुमच्या म्हशीच, तुमच्या गाईच. आणि मार्केटिंग केलं रामदेव बाबा, असंही मार्केटिंग आहे. 150 रुपयात खंजेरी दारू देणं बंद आजपासून. पोराईने पुस्तकं न्या, ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भोई सपाट. पुस्तक घे बाळा, तुला बरेच वेळच उभं केलं, 2 पुस्तक दे सज्या. अरे तू मोहन भाऊच फीस आहे करके तो बेटा, तेरा बाप बहुत हुशार, मारवाडी डोक्षाचा बाप आहे तो. आता प्लॉट पडले तुझ्या पप्पा आणि तुझ्या मम्मीची साथ आहे. घरचं काम मम्मी सांभाळते, पप्पा बाहेरच. क्या बात आहे, मस्त जबरदस्त पीस आहे. पेरलं ते उगवलं. माझ्याकडे दिनदर्शिका आहे बाबा, 20 रुपये. तुकडोजी बाजी पुरी ग्राम गीता भजन भिंतीवरी कॅलेंडर असावेत माझ्या तुकडोजी बाबा गाडगे बाबाचे असावे. फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे, माझी गाडी बाजून आहे, समोर आहे गाडी माझी, घेऊन जा जा. अरे वाचल्यानं तुम्ही वाचाल ना, बाबासाहेब आंबेडकरानं पुस्तकावर प्रेम केलं, नोटाईवर नाही केलं. मी जे एवढं कीर्तन करतो ना, 4-5 अलमाऱ्या पुस्तकं वाचले म्या, मी कायच्यावरही कीर्तन करू शकतो, मला कोणताही विषय द्या. आता हे पोरापुरीचे प्रेम प्रकरण म्या वाचन केलं ना, पेपर वाचतो ना. आज एका मायनं आत्महत्या केली पोरगा पोरासाठी. घरात भांडणं झाले, सासूसुनेचे भांडणं चांगले नाही, वाद. त्याच्यावर औषधी सांगतो, उलट करावर बाया हो, वादाचं उलट कर दवा. उभी राह, वादावर दवा कोणती आहे बाळा? कोणती आहे वाद? त्याच्यावर दवा आहे प्रेम. भांडणं होत राहतात, माफी मांगा. जे बाया घरी नवऱ्याच्या घरी राहत नाहीत, नवेगाव खैरीत बापाकडे राहतात, त्या पोरीच्या पाया लागतो. आता तिळक संक्रांत झाली, तुझ्या पाया पडतो बाळा. तू नवऱ्याला फोन करा, त्याला माफ कर, क्षमा कर, तू आला रात कमी कर, तू इस्त्री कमी गरम कर आणि त्याला माफी माग. आणि हॅलो फोन तर कर, तू तुझ्या काकाचा ऐक, तू तुझ्या कल्याणाचा काका मंत्र देते. तुझ्या नवऱ्याला फोन कर बाई, फोन आहे ना तुझ्या नवऱ्याचा बेटा? हो काका आहे माझ्याकडे. बाई होतच असते, आज सासू सुनेचं भांडण झालं, मला आठवलं म्हणून बोलतो. मॅम व्हॉट्सअपवर वाचलं, व्हॉट्सअपवर बातमीमध्ये ABP माझा. हां तर मायनं सांगितलं जाय मी जीव द्यायला जातो, ते सासू सुनेचे म्हणणं. नवीन नवीन लग्न झालं की या सासाईले वाटते आपला पोरगा आपल्या प्रेम कमी करते, तर काय तो आल्यावर प्रेम करत बोच. लहान होता तेव्हा त्या संगजी येतो, आता बायको आल्यावर तर कॅटरीना पाहिजे. काही काही बहिणीले वाटते की माझी बोलत नाही, या बायको आली तेव्हापासून. और असं असतेत ना, बायको आल्यावर प्रेमाची वाटप होते ना, मायले जाते 50%, 40%, बायकोला जाते 7%, 1-2 लेकर व्हायचे लोक, मग शेजारणी वर 20%. खोटं बोलतो का पोट्यो? खोटं बोलतो का विद्यार्थ्यांनो? त्याने पुऱ्या गावाची DP आहेत पोट्टे, पुरे गावातले कपडे त्याने मालूम राहते. कोणता माणूस कुठे कधी पुऱ्या भाऊ, तुझ्या गावात किती घरी दारू विकल्या जाते अंदाजी? तुझ्या गावात गावाचा पत्ता पहिले दारू विकत होते, पण आता गावकऱ्याने दारू बंदी केली, बायाने दारू बंदी केली, माणसाईने दारू. आणि म्हणून नवेगाव खैरीमध्ये एवढा मोठा कीर्तनाचा सत्संग झाला. टाळ्या वाजवा गावकऱ्याच्या,
गावकऱ्यांच्या सर्व मायबापाच्या नावाने धन्यवाद देतो. म्हणून भावांनो बहिणींनो नवऱ्याला फोन कर बाई आणि एखादं हिंदी गाणं म्हणतो. आए हो मेरे जिंदगी में बहार बनके. मी तुझ्या काका चेहरा पाहे तुमचा मला जेमतेम सारखा दिसते. तू महिले काय पण घरी नको रो मायबापाच्या तुझ्या वहिनीचे भांडे नको नवरा फुलला. आणि तुम्हालाही सांगतो वाढणारा सारखं घरात भर टुकू टुकू पाहायचं राहता. त्यांवर गेले रामटेकच्या मनसरच्या कोणती बाई गेली की रवी असा पाहिल्यापेक्षा तुझी लग्नाची आहे ना घेऊन ये ना. तुझा बाप लय बदमाश आहे. तुझ्या बापाची काय घ्या म्हणजे तुझ्या भावानं मला शिव्या दिल्या देऊन घे ना. तिने फोन तर लाव तू वाटेत पाहून राहिली. हॅलो झोपली का तू आजपासून भांडण होईल डोक्यातून काढा. आम्हाला युद्ध नको बुद्ध पाहिजे प्रेमानं रान. तिले फोन करा एखादं हिंदी गाणं म्हणजा. पुढच्या दोन वर्षानं आलो की लेकरू आमाच्या भेटीले आमच्या भाऊ भाऊ भांडू हे पा भाऊ भाऊ चुलत भाऊ प्रवीण महाजनलं प्रमोद महाजनले मारलं मंत्री. आम्ही दोघं चुलत भाऊ एका जागी आहो. 50 वर्षापासून पैशासाठी भांडलो नाही. हे तबला वादक 32 वर्षापासून मित्र आहे तबला वाजवता. हे सुनील दादा नाही तर जवानपूर्ग संघ राहिलं असत. त्याने मालूम आहे माथा का नुकसान होऊ देत नाही. पुतण्या मा मोठ्या भावाचा 7-12 आहे. हे आखीव पत्रिका पोरगी आखीव पत्रिका हक्क बहिणीचा पोरीचा सारखा आहे. भावाईले सांगतो आपल्या बहिणीचा हिस्सा घेऊ नका तिने देऊन टाका. शांतना करू नको. तू ही बायको म्हणते ती लोक शाळा मग त्या बहिणीला ठेवत का तू. आणि कधी तुम्ही बाहेर सांगतो आपल्या बहिणीले 1-2 महिन्यातून एखाद्या हप्ते येऊ देत जा. जास्त नको येऊ देत जो चांगलं नाही ते पस्तावशील. तुमचं बाळण बनवलं की तुमच्या ननदले आणणार ना. तू म्हणतो माझ्या बहिणीला आणणार ना त्या नवऱ्याला तर बरंच आहे. मोटरसायकल आणलं फेलो पारशे एवढे धक्के धुके लागतात. मोठ्या बहिणीच्या बाळणपणाले आणते तिच्या अगोदर हिच्यात लाईन्या बहिणीचं बाहेर तुमचं शोक तुमच्यात एखादा मुसलमान असेल तर उभं राहावर त्यांचा सत्कार करायचा राहिला. हा एखादे मुस्लिम काका असतील तर उभे राहा. चा खडे राहू काय कोणी रफीक बाई खडे राहो रशीद बाई खडे राहो. रशीद बाई नसला तर दुसरा गुलाब भाई राहणं उभा. अरे राहू ना बाप क्या नाम आपका रशीद. ये गाव के आओ इधर क्या बात है. अरे आज तो मजे आहे. बौद्ध ही आहेत आदिवासी आहेत हिंदू आहेत ख्रिश्चन आहेत आणि मेरा यार मुसलमान भी है. हम तो झुक कर कण सला करते हैं. आजकल हिंदू मुसलमान में आ रहा लगा रहा इस्लाम खतरे में हिंदू धोखे में. अबे चोपते यहाँ पे आके देख नवे गाँव खैरी में मेरा रफीक भी मजे में है.
आहे कोणता भाई? रशीद भाई, मी आता म्हाताऱ्या झालो, आवाज कमी येते, पण कीर्तनात म्हाताऱ्या वाटलो का? रशीद भाई काय राहते येई रामटेक आज कसे आहे काय माहिती तू? स्कूल मे क्या बात, अच्छा लगा कीर्तन? कोई जातीयवादी कीर्तन है क्या? नहीं तो लोग आग लगाए, हिंदू मुसलमान में झगड़े, वोटिंग ही होगा। ये छोटे हमारे आज तक मंदिर मस्जिद के लिए जो बच्चे मरे ना, वो हमारे मरे। कोई पुजारी का बच्चा मरा क्या आज तक? वो सिर्फ मंदिर तुमको बांधने को लगा था, मूर्तिया तुमको बांधने को लगा था, वर्गण्या तुम जमा करो, मंदिर बांधने के बाद आए त्या भोकाचा नागोबा येऊन बसतो। आपलीच माय बाब सबसे हरामी लोग है, हिंदू मुसलमान में आला लगाते, मंदिर मस्जिद क्या वर्गने करते, तुम्हारे में के कुछ है ना हमारे में के कुछ? मैं उसके खिलाफ हूँ। वो हमारे से पंखेरु अच्छे है, कभी मंदिर जा बैठे, कभी मस्जिद जा बैठे। शाल हो क्या भैया खानी, हो गए क्या सब? छोटी सी है, छोटी सी है। आओ रंजीत दादा, धन्यवाद, तुम्ही मस्त योग आणला घडून, अभिनंदन। काय आहे तिकडे पुढे इलेक्शन लिहून बघायचं? ओके, कॅमेरा चालू आहे, कोणाला कार्यक्रम लागला मोबाईल वर अर्जंट तर आमच्या जवायला भेटून घ्या। रफीक भाई तुम्हाला फटू लगा तो तुम्हारे मोबाइल में ले लेना, बैठ जाओ, मुझे अच्छा लगा। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। हे तिघं गेले, तुकडोजी बाबा 58 वर्षाचे असताना मेले, माझं वय 63 आहे, मला किती वर्ष शिल्लक दिले हिशोब करा। तुकडोजी बाबा 58 गेले, मी 63, रात्रंदिवस गाडीत फिरतो, कधी मरील जाता जाता गॅरंटी? हे पोर हे पुतणे नागरकरजीच अपघातात गेले, कोण्या कार्यक्रमात? दरवर्षी कार्यक्रमाला येताना अपघात झाला गेले। काळाची उडी पडेल माझे मन सोडवे ना देवा, नवीन वर्षाचा आहे जानेवारी पदार्पण आहे। माझ्या माय बापू एवढ्या थंडीत माय माय बहिणी लहान लहान लेकरांना घेऊन आले, आपण आले, पेट्रोल खर्च केला, याईनं खर्च केला, गावकऱ्याईनं मदत केली, बागळकर मला जेवण, बागळकर बगमार बगमारे जेवण देतील, साऊंड वाले क्या बात आहे, तुम्हाला बी एक सत्कार करना चाहता हूँ। क्या इतना सुंदर साउंड है आपका, शिंदे है ना, शिंदे टक्कर गिरा हुआ है ना, अड़ना हो शिंदे ये हार दे पर या बर खाली करा आज वर या रंजित भाऊ ची इच्छा है ना, इले चंदे उभे राहे ना तेवढंच कलेक्शन होते। हाँ झाड द्या, वा आणि मी कॅलेंडर देतो, तुम्हाला किती आहेत कॅलेंडर? चांगलं आहे, म्हणूनच तुम्हीच करा, आपला कार्यक्रम गोड केला त्याने। मला तर प्रत्येक माणसाचा सत्कार करावा वाटते, तुम्ही बसता काय येता येताचा सत्कार करतो, सांग किती घंटे कीर्तन करू म्हणजे 10 ओळ बाई खरंच प्रेम केलं नाही लेखीन सावित्रीच्या लेखीन फोटो शेंडे भाऊ कोण्या जातीच्या? कुणबी म्हणजे तुम्ही मी एकच आहो ना ओबीसी, फायदा आपलं काही ओबीसी होत? अवघे लोक एकत्रित येऊन राहिले, आपलं काही फायदा काही ओबीसी? तर शिंपी ओबीसी
ते तर बाबासाहेब आले म्हणून तुमची मी इज्जत राहिली म्हणून तुकाराम महाराज आले म्हणून अभंग गाथा बोलावल्या संभाजी राजाची मालिका बाबा आहे ना कुंभाऱ्या परी तू भीमा हे 500 रुपये दिले मी श्रम भाऊ ना त्यांच्या साठी म्हणून राहिलो एक कळू डबल 500 दिले 2 कळू नाही म्हणे नोटा लय दिसले की 12 रुपयाची नियत नोटाईवर लायते कुंभाऱ्या परी तू भीमा समाजाला घडे आला म्हणे मालूम आहे ना म्हणून मी हिशोबा हिशोबाने शेवटी टाकलं काही लोक राग येते बाबो बायको मेंबर झाली त्याच्या मेहरबानीनं ते जमते आरक्षणचा फायदा घेते बाबासाहेब जमत नाही जायले उठू दे म्हण अरे शिंप्याच नांदेवाच्या नांदेवाले मंदिरातून हाकललं ना शिंप्याने तुकोबाच्या भंग पाण्यात बुडवले संभाजी राजाचा पाना मालिका मन एकटळो दरवाजे क्या बात आहे शिक्षणाच्या भवनाचे चांगलं गाणं म्हणता येईल त्याला कॅलेंडर म्हणा समजा गावामध्ये झाली माझ्या लग्न बाबा हे कॅलेंडर कोण चांगलं म्हटलं हे गाणं म्हणणं कला आहे ये बेटा ये ना रे काय ढेले पोट्टे आबे काय पिकअप घ्याल बे तुम्ही हा माईक घ्या ना माईक भयाल्यासारखा नको करू कला आहे समद्या गावा समद्या गावाला झाली माझ्या लग्नाची घाई समद्या गावाला झाली माझ्या कवा म्हणणार तू राणी माझ्या बर समद्या गावाला कायला घाई होईन तुझ्या लग्नाची कवा म्हणणार तू राणी माझ्या याला मी शिकवलं काय पण बरोबर म्हटलं त्या कारण पोपटेचा स्पीड कायच्या लेकराची माय कधी बंद वाज याच्यातले भजनं म्हणतो काही भावा हे बंद कर कवा पण ना रतुरा निमाच्या लेकराची आहे घे काय लेकरायच्या बुद्ध्या हुशार आहे होय बरोबर घडी करते दे ठेव अजून अजून म्हणणार आहे एखादा ते असं पुस्तक ये लवकर लवकर जास्त टाइम नको बर्बाद करू त्याला बसवा मागच्या कोण्या गावचे खैरी नवे गाव अलग आहे खैरी अलग आहे का रे नवे गाव वेगळा आहे खैरी वेगळा आहे का के 2 घटक ग्रामपंचायत आहे घटक ग्रामपंचायत चांगलं आहे घटक ग्रामपंचायत असूनही गटार जमा नाही तर धन्यवाद देतो चांगलं का काय म्हटलं मस्त आहे लेकर तुम्ही बोलले ना बेटा गाडगे बाबाच्या कीर्तनात लोक बोलत म्हणून मजा येत जाय गाडगे बाबा काय म्हणत बाहेर सांगतो मग
हे आजी तुझ्या डोक्ष्याच्या बाहेर चाललं काय व कीर्तन? त्या म्हाता राहिले दुसरं कीर्तन आहे का? सत्यनारायण करा, प्रसाद घ्या, प्रसाद खात्या बरोबर नवऱ्याची नाव राहते, तिले गाडगे बाबा मालूमच नाही बाबू, लग्नीले जाणारा सत्यानाश करू नका मा कीर्तनाचा। किती वाजले पाय, किती वेळ झाला सांग, मी त्याच टाईमले बंद करीन, तुमचा वेळ घेणार नाही मी। माय दररोजचे कार्यक्रम आहे, दोन दोन कार्यक्रम करून आलो मी, मला मालूम आहे जास्त दिवस टिकत नाही मी, पण किंमत न मरीन लक्षात घ्या। असे तुम्ही किंमत न मरा, कोणी पेतही असेल तर तुमच्या मायच्या दुधाची शपथ, तुमच्या बापाच्या घामाची शपथ आज एखाद्यानं तरी उभं राहून आजपासून मी दारू बंद करतो असं म्हणा। म्हणजे या तिघही जण येले मरणार राहिले, आत्म्याले शांती भेटन बाबू। एक स्वर्गीय रामकृष्ण गणपतराव भागळकर आणि दुसऱ्या ताई कलावतीबाई भागळकर आणि तिसरा दादा आमचा तरुण राकेश। तुम्हाला विनंती करतो एखाद्या तरुणानं तरी, अरे आज एवढा मोठा कार्यक्रम, नाही तर कायले मंडई करता रे, कायले गणपती बसवता, कायले दुर्गादेवी बसवता? एक माणूस जर दुरुस्त नाही झाला आज तर काय फायदा हे धतिंगण हे नाटक करायला? मस्ती करायला जायचं आहे का मंडई? पोरी नाचवायले मंडई आहे काय? एखाद्यानं तरी उभारा की मी आजपासून दारू पिणार आहे। कोणी? अरे बाप, भेटले धन्यवाद या एक मिनिट। अरे बाप रे, मी म्हणू एकही सर्वे गारगोटीच्या जातीतले आहेत म्हटलं। धन्यवाद देवा, मन तृप्त झाले आहे तुझ्या। मी मोहन भाऊ वरच या तुम्ही, लाज राखली आपल्या भावाची। मोहन भाऊ लोहकरे पार शिवनी दोघही नवरा बायको आलेले आहे, मी दोघही पती पत्नीला विनंती करील यांचा सत्कार करा। तुमची बायको आली काय काका? काकू तू येऊन जाय। काय तुझ्या मालकानं रिझल्ट घेतला? धन्यवाद दीदी, लय मले आनंद वाटला। मोहन भाऊ काय नाव सांगा ना मम्मीच, हळदी कुंकू चालू आहे ना। रेखाबाई तुझ्या सहाऱ्याजवळ ये, सहारे नाव आहे, काय भाग्यवान बाई आहे। कोण्या गावचे? लेऊरवाडा। आणि तिथून आणलं बायकोल सोबत? लोक शेजार निले आणतात, तुम्ही बायकोले आणलं हेच लक्षण आहे। धन्यवाद या रेखाबाई, धन्यवाद, लवकर या, क्या बात है। मन तृप्त झाले आहे रंजित भाऊ, चांगला योग आला, उद्या बसा ना सारी दे। अरे ज्या माणसानं एवढ्या मोठ्या पब्लिक मध्ये दारू सोडलं राजे, रेकॉर्ड केलं, धन्यवाद। काही साहेब आज मोहन भाऊंना एक तुकडोजी महाराजचा फोटो देतो। मोहन भाऊ माझ्या पत्नीच्या देहदानाच्या कार्यक्रमात आले होते बाबू, पारशिवणीवरून बरेच लोक आलते, माय बाबा गेले तेव्हाही आले, शेगावले गेले तेव्हाही माझ्या घरी येतात। दिनेश भाऊ आले होते, दिनेश भाऊ आलते, हे दादा तुमचं नव्हतं समजलं। राजू भाऊ, बाबू रात्री 2 वाजता जीव घालते हे कुटुंब मले, म्हणून बाबू मला प्रिय आहे, नाहीतर एवढ्या मोठ्या राजाच्या पोराची बायको 2 वाजता मी नाही करत। धन्यवाद, बसा। रामदेव बाबा म्हणतात ओम म्हटल्यानं मेंदूच्या अर्ध्या नसा जागृत होतात। मोहन भाऊ, मोहन भाऊ
ओम म्हटल्याने मेंदूच्या अर्ध्या नसा जागृत होतात, पण बायकोनं ओ म्हटलं की तुम्हाला मेंदू जागृत होतो. शिबिरात गेला होता म्हणून तर त्यानं प्रार्थना केली. मोहन भाऊ गुरुदेव शिवा मंडळात वळा, तुमच्या प्लॉटचे भाव वाढून जाते, फिकर करू नका. प्लॉट टाकले ना तुम्ही, फक्त योग्य व्यवहार करता आणि 3 वर्षानं प्लॉटचे पैसेही वापस देता. 3 वर्षानं पैसेही वापस देता. 3 वर्षानं धन्यवाद. तुमचा उद्योग नैतिक पूर्ण व्हावा, तुकडोजी महाराजांनी डोळ्यासमोर ठेवून व्हावा. तुम्ही कधी फेल होणार नाही मोहन भाऊ. मोठा आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे भाऊ. बघा बांगल्याने की कुठं होते ना, ते कोणतं कुठे होते मोहन भाऊ तुम्ही? बेंगलोरले. सोन्या चांदीतलं पोर काय भाऊ, पण जमवलं काही ना काहीतरी करतच राहते. कधी आरशीयम, कधी गरम पाणी थंड कर, कधी आलोचं मशीन आहे बा तुमच्या डोक्ष्याला, ते बाई कमाल म्हणत असं. मा नवरा मोठा जादूगर आहे. कुकुन ना कुकुन कलेक्शनचं गेम बसवतात आणि तुकडोजी महाराजाला मदत करतात. दिनभाऊ मित्रच आहे, ज्येष्ठ मत कुटुंब देते ते बायको. तुकडी विकून मजुरी करून पोट भरतात. धन्यवाद. मला आनंद झाला बाबू, कारण माई गरिबी होती ना मावशी. मामाले लुगडं ना भेटे गुजरात्याच्या बायकोचं लुगडं साडी घाले माई माय. माई माय कोणाची साडी घाले बाबू? गुजरात्याची. आणि गुजराती बाई होती ते 6 वारीवाली आणि माई बुडी 9 वारी बेस्ट. जय महाराष्ट्र. माई बुडी होती 9 वारी जुनं पाशिंग रे. मग मामाईच्या डोक्यावर तो साडीचा पदर काही आहे नाही असा. तर माझ्या गावातले लोक म्हणे, गरीब लोक गरीबाची वहिनी म्हणून टिंगल करतीन काही करतीन, मोठ्या माणसाच्या पोरीला टचही नाही करू शकत. किंवा मायनं दूध पाजलं असं तर मोठ्या माणसाच्या पोरीला धक्का लावून दाखव. गरीबावर तर माजर लोड झाली की उंदीर गडबड करतात बाबू. माझ्या गावातले लोक म्हणे, सत्यपालची माय हिरोईन दिसते आणि म्हणून मी बाबू जाणून साड्या वाटप करतो का. मी गरिबी भोगलेली आहे आणि म्हणून सांगतो दारू पिऊ नका, लग्न मस्तीत करू नका. अबे लग्नात काय फटाके फोडत, ती बायको रोडवर जाते ना संडातली, तिच्या तातीत संडात बांधणं पांचट्या. बायको रोडवर कुणी गावात पण चालत काय तू? हो ग्रामपंचायत स्वागत करीत आहे. सायकल आली की स्टँड अप, सायकल गेली की शेड उभा. रखाणीचे चालूच राहतात, भूकंप होऊन खड्ड्या होऊन हे काऊन नाही गावाला. ट्रॅक्टर आला की स्टँड अप. एखाद्या वेळेस म्हातारा आला ना तर म्हातारी उभी बी नाही म्हणते जाऊ दे. सारखे बाय पाहिले नाही. माणसं ते एवढे दलिंदर आहे बरं, संडास बांधल्यावरही जात नाही, इतके बुवारे आहेत. आणि दिवस निघता निघता एकाएका झुळपात एक एक शेर बैठा. आणि तेवढ्यात कधी तुम्ही 10-12 बाया आल्या ना वानं वाटणार तर त्याची पुरी गंजीपा खेळते. चले जा चले जा चले जा रे बाया शरमतात की माणसं. बोल बाई उभी राह बाळा उभी राह. बाया शरमतात की माणसं? बाया शरमतात. बाया शरमत नाही, तू नारी जातीले कलंक लावून राहिले. काय कायले शरमता तुम्ही सांगा पोट्टे. माणूस संडातले बसला बाया आले की माणूस काय करते? मुंडी खाली घालते की नाही? मुंडी खाली घालते की नाही? गंमतच गाणं म्हणते. आणि बाया संडातले बसत असल्या माणसं आले
तिकडे पाय उत्तर देणं बाई महापुरुषांचं तिकडे काय पाहायचं अगाऊले अधिक महिना होता का तुझ्या टाईमले चुपचाप प्रश्न तुझ्या बाजूच्या पोराईले पुस्तकं भेटले आणि तुला काहीच नाही भेटलं आतापर्यंत बेकल चुपच तुझ्यापेक्षा ते लहान गरीबाचं पोरग चुपचाप आहे तुझ्या बापानं कमावून ठेवलं माझून राहिला का तू ए बाळा तू ये हा लहान मुलगा नोट दे रे पन्नासचे आहे बाकी ती लहान लेकरू काय काय नाव तुमचं चांगलं आहे आईचं नाव रेणुका रेणुका काय माझी रेणुका तुझ्या पप्पा कमलेश कोण्या कंपनीचा हँडसेट आहे आडला वाढलं चांगलंय पन्नासची नोट दे त्याला एवढं सक लेकरू काय समजते त्याला कीर्तन बाबू दारू पेन चांगलं की वाईट बोल ना दारू पेल्यानं तू मांग नको पाहू ना बे मांग पाहिली की धोक्यात आला सत्या पाडले चापू मारले तरी कीर्तन बोलले मांग नको पाहू ना माकडे पाय आय लव्ह यू दारू पिणं दारू पिण्यानं फायदा होते की नुकसान नुकसान होते की फायदा लहान आहे ना त्याला दारूच नाही समजत ना बाबू मोठ्या पोराला विचारा बाबू दारून फायदा होते की नुकसान त्याने लेकराले काही नाही कळत घे बाबू 50 रुपये बस डबल कोणीही महाराजचं कीर्तन असं समोर येऊन बसत जाय पाय देऊ शांत त्याने आणि मी बोर होऊ देत नाही तुम्हाला जो बस ना खाली ओ बाबू पोट्ट्या हो भट्टाचार्य त्याचे नोट नको मागू तो त्याला करते त्यांना मला अशी कुत्री आदत चांगली आहे का बे मी असाच कीर्तनात सहज बोलतो म्हणजे अध्यात्म समजत नाही आत्मा ब्रह्म पुनर्जन्म आपल्याला काही काही म्हणतो का महाराज देव आहे की नाही मी काय सांगू तुले अक्कल जशी आहे तसं समज तुझे मायबाप घरात असल्यावर तुले कोण्या देवाजवळ जायचं कामच नाही एवढा मोठा विठोबा कोणामुळं विटेवर उभा राहिला विद्यार्थी बहिणींनो अच्छा विठोबा कोणामुळं उभा राहिला विठोबा विठेवर बरोबर आहे बाई उभी राह कोणामुळं कोणली का मुळ कोणली क्रिकेट खेळायला गेलता का ये ना माय सुशिक्षित माय बापाची पोरगी आहे संस्कार चांगले आहेत चप्पल काढून आली खेळ आहे टाळ्या वाजव शेतकऱ्याची पोरगी आहे की तुझे बाबा नोकरीवर आहेत किंवा धंदा आहे तुझ्या बाबाचा उद्योग धंदा पण पाण्याची व्यवस्था आहे शेतात कोरडवाऊ आहे पाण्याची व्यवस्था आहे ना पेच प्रकल्प म्हणूनच तुझे कपडे लागते चांगले कोरडवाऊ वाल्याच्या पोरीले खालचं राहते तर वरचं राहते वरचं राहते तर खालचं नाही राहते असलं तर हिची चड्डी तिले तिचा खाते पोर आले चांगलं आहे बरोबर बोलली तू काय बोलली का जन काय म्हटलं तुला काय विचारलं बहिणी काय विचारलं तू कशी आली इथपर्यंत बोल ना बाळा तुला काय विचारलं मॅम तू कोण्या प्रश्नाच्या उत्तरावर आली हा सांग विठोबा कसा उभा केला आणि कोण उभा केला तिनं उत्तर दिलं भक्त पुंडलिकासाठी माय बापाच्या सेवेत एकाही पोराने उत्तर नाही देता आलं मा सावित्रीच्या लेकीनं मा रमाई भीमाईच्या लेकीनं उत्तर दिलं मा जिजाबाईच्या लेकीनं उत्तर दिलं तुझे पैसे काही देत नाही बाई तुझ्या जीवनाचं कल्याण पुस्तक वाचत ब्राह्मणाच्या पोरी कलेक्टर झाल्या ब्राह्मणाचे पोरं नैदित झाले
मारवाड्याचं पोरग चार्टर्ड अकाउंटंट झालं आणि आपलं पोट फक्त राजकारणी लोकांच्या हातचं बावलं झालं. आगे बोलो हम तुम्हारे साथ है ना, हम तुम्हारे साथ है. आगे बोलो हम तुम्हारे साथ है. दादे खुर्च्या उठून आण रे. आगे बोलो हम तुम्हारे साथ है. भाई तुला काय व्हायचं आहे जीवनात? तुला काय व्हायचं आहे जीवनात? बटन समोर बटन चालू कर. मग डॉक्टर व्हायला कोण्या देवाचा अंगाराला लागला? बोल. याच्यात देव आहे. शिक्षण पोरीची जाईन शाळा काढली याच्यात देव आहे. बोल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दरवाजे केले खुले. हे प्राध्यापक आहेत राजन गजबी. त्यांचं शिक्षण आहे एमएससी. नव विद्यालय समितीमध्ये कार्यरत आहे. राजस्थान गुजरात काश्मीर सगळीकडे सेवा दिली. स्वखर्चाने शिक्षण देऊन त्याला नोकरी लावली. लग्नाचा पुढचा खर्च केला. मी धन्यवाद देतो प्राध्यापक राजन गजबी. धन्यवाद. ताळ्या वाजवा. पगाराचा फायदा असा घ्या. एका गरीबाच्या मुलाला शिकवलं लग्न करून दिलं. असंच तू जीवनात कर्ज बाळा मोठी होय आणि लोकांसाठी ते पाहायचा. ज्योतिबाचा फोटो लागला आपल्या तुझ्या गावातल्या श्रीमंताचा फोटो लावला काही इथं नाही. ते पाय ते बाबा अजरामर झाले. त्याच्या पोरानं स्वर्गीय रामकृष्ण गणपतराव भागणकर आपल्या पोरानं यात. धन्यवाद देतो बाळा. घे पुस्तक. काय मी प्राध्यापक राजनजी गजबी. धन्यवाद बेटा. जय गुरु. दंडवत. जय भीम. जय श्रीराम. बस. मी प्राध्यापक राजनजी गजबी साहेबांना विनंती करतो. या गजबीचं पोरग एमएससी बी एड झाले आणि गरीबाच्या पोराला दत्तक घेऊन त्याच नोकरी लावली शिक्षणही दिलं. आहेत काय की गेले? गेले. चल बाबू आपल्या पैशाचा वापर असा कर. आपल्याजवळ पैसा आहे ना गरीबाच्या पोरीले दत्त घेणं पोरगा नाही होत. पोरी आहेत ना दोन. बस झालं. तिसरी पोरगी पैदा करू नका चुकून. एका गावात 7 पोरी झाल्या. आता तिच्या पोटातून लेकर किती निघतील? हालत पाहिली तर इल्लू इल्लू. दोघांच्या पोटी वन्नेराचं ज्याले दोन पोरी आहेत त्यानं मुलाची वाट पाहू नका. पस्ताव सांग रे. 7व्या पोरीवर 8वं पोरग झालं ते असो. पूर बहल पोरग आजच्या काळात त्याने आवली आहे म्हणतात. जे पागल आहे अक्कल नाही. तो कधी म्हटला तर लोक महाराज त्याले महाराज करून कीर्त घेतात. इतके त्या महाराज लोक इथं बाया अंगत होतात आणि त्याच तीर्थ पेतात. तो महाराज मुतला समजा तर मग जरा डोकं जाग्यावर ठेवा. समजल्या माय बहिणींनो? सावित्रीबाईचा विचार करा. जिजाबाई अहिल्याबाई रमाबाई भीमाबाई रामाची भक्ती शबरी आदिवासाची. राम रघु जिजाबाईचा विचार करा. सावित्रीबाई खबरदार कोण्या बाईने देवी फिर.
देवी बकरे कोंबड्या खायसाठी देव्या अंगात आणतात तुम्ही. हॅलो, माणसाच्या अंगात देव येते रिकाम चोटायच्या. असा कसा देव येते बे तुझ्या अंगात? गांधीजीच्या अंगात आला काय गांधीजी तुमच्या अंगात देव? तरी तर नथुरामनं मारलो. चिखलकर जी नथुरामले नथुरामनं गोळ्या झाडल्या. गांधीजी भजन करून राहिले. मला सांगा, गांधीजीच मंदिर बांधायला पाहिजे की नथुरामच? पण मंदिर देशात गांधीजीच होऊन राहिलं की नथुरामच? नथुरामच मानणाराच मंदिर. एवढी चालतीये तुमची? तो गोळ्या खालून मेलं, मरण पावले गांधी. जन्मभर पंचावर राहिला. अरे हे त्यागी लोक आहेत बाबासाहेब आंबेडकरांचा पोरगा. औषधीले पैसे नव्हते म्हणून मेला रे बाबा. त्याच नाव काय सांग बर? राजरत्न. बरोबर बोलला. या पुस्तक म्हण या ना. मला अभ्यासू लोक आवडतात साहेब. मला वाटते तुम्ही नोकरीवर आहात. तुमचा हँडसेट सांगून राहिला. एक तर उद्योग धंद्यावाले आहे, एक तर इरिगेशनवाले आहे, काही ना काही आहे. त्याशिवाय एवढी तब्येत चांगली कपडे लागते. एक तर मग राजकारणी असा शेवटचा मार्ग तो आहे. कमिशन 30%, रोड बांधला 30%. कमिशन काय करता? उद्योग काय? म्हणजे प्रायव्हेट जॉब म्हणजे काय? तो कोणता जॉब? नोकरीवर राखाय? बँक मध्ये नोकरीवर आहे. मी काय म्हटलं? तुम्ही नोकरीवर आहे, तुम्ही नाही म्हणता. तुम्हाला वाटलं मी एवढा साधा सोपा समजता का? अरे त्यानं किती खोटा बोलला तरी त्याला झटका तर देतो. मी तुम्हाला विचारलं तुम्ही नोकरीवर आहे काय, उद्योग धंदा करता काय, इरिगेशन आहे काय? तुम्ही नाही म्हटलं. हे प्रायव्हेट जॉब काय? नोकरी नाही. त्याला नोकरी नाही म्हणत, त्याला इंग्लिश शब्द म्हणतात जॉब. आता पहिले बाई म्हणतात, शिकलेली असली की मॅडम. मायले माय म्हणतात. सुशिक्षित झाला की मम्मी. त्याच्यापेक्षा जास्त शिकली की मॅम म्हणते. धन्यवाद साहेब, तुमचं हँडसेट सांगून राहिलं की तुम्ही नोकरीवर आहात. त्याशिवाय एवढे भारी कपडे कोणी घालूच शकत नाही. मला अजूनही शर्ट चिंदी बदलातलं घालतो. काऊन? माझी जगण्याची आदत आहे. बाबासाहेबाचं लेकरू बिना औषधीचं मेलं. पैसे नव्हते आणि आपल्याजवळ पैसे दिले तर आम्ही गरीबाचा विचार नाही करत. आपण सुखी आहोत. आम्ही पहिले लय गरीब होतो, आता तिरंदाज झालो. कोणते तीर मारले तुझ्या लोकांनी? त्यांनी काय केलं हेच धन्यवाद देतो आणि तुम्हाला तेच पुस्तक देतो. बाबासाहेबांना बौद्ध धर्म का घेतला? का घेतला त्याचं कारण आहे. लोक माणूस म्हणून जगू देत नव्हते, चवदार तळ्याचं पाणी पिऊ देत नव्हते, कुत्रे मांजऱ्याला तोंड घालायची आदत होती, पण बौद्धाले मारायला हात नव्हते लावू देत. म्हणून जय भीम. तुम्ही एखादं पोरग दत्तक घ्या गरीबाचं, नाही ते एखादी गरीबाची पोरगी घ्या. एकच मुलगा आहे सर. मग तुम्हाला जरी एक मुलगा आहे पण एक मुलगी म्हणून दुसऱ्याची आदिवासी दत्तक घ्या. तिने शिक्षणाचा पैसा बोला, तिच्या शिक्षणाची व्यवस्था करा. दत्तक घ्या म्हणजे खर्च तुम्ही करा. हम तो वरदान कोई कामाचं बोला सर. कामाचं बोलतो नाही, ते कविता फविता ते तर माझा धंदा आहे. गाणे लिहिणं तुम्ही कामाचं बोला. एक गरीबाच्या पोरीले आदिवासीच्या पोरीले पुस्तकासाठी मदत करा दरवर्षी, ते बोला तुम्ही. माझ्याकडे एक मोलकरीण आहे, त्या मुलीला मी सर आणि माझ्या त्या मोलकरीण. त्या मोलकरीणचं नाव सांग. छाया. फक्त छाया? तिच्या नवऱ्याचं नाव सांग.
छायाबाया आणि त्यांचं नाव नवऱ्याचं आहे पुंडलिक पुंडलिक निसार म्हणून आहे. आणि आडनाव गरीब परिस्थिती आहे ते माझ्याकडे काम करतात सर त्यांना मी सर्व तिच्या मजुरीच्या पैशात पुस्तकं घेऊन देतात वगैरे सर्व नाही तुमच्या जवळून काय देतात तुम्ही मी त्यांना सर्व सर पुरवतो सर पुन्हा धन्यवाद. आणि याले माझ्याकडे सर एक 3-4 एकर शेती आहे सर ते मी त्यांना शेती घेऊन देतो सर. शेती देता एवढं मोठं त्यागी मी पहिल्यांदा पाहिला बाबासाहेबांनी एवढं मोठं शिकवायसाठी वावर देता किंवा तुम्ही वावर पेरा त्याचे पैसे लेक राहिले जमलं आपलं म्हणणं तेच आहे. काय नाव तुमच्या कंपनीचं? सुदेश मिश्रा सर. मी तुमचा पहिल्यांदा भांगणेरीला सर कार्यक्रम आयोजित केला होता. धन्यवाद. त्यावेळेस सर माझ्याकडे काय वर्गणी किती 100 रुपये द्या मग बोला द्या 500 या बोलत 5 मिनिट 500. अरे मेसराम तुम्ही आपल्या पार्टीचे मी काय मेसराम हो अरे बाबू आणखीन मोकळ्या करा ना अशा नाही नाही ते देणं मा हातात आहे मग तुमच्या म्हटल्यानं नाही मेसराम भाऊ तुकडोजी महाराज चालते का तुम्ही भीमाचे आहे ना मग हे चालते का? बिलकुल सर बिलकुल बिलकुल सर बिलकुल शिवराया मेसराम साहेब 500 दिले या बाईचा नवरा दारू पिऊन मेला बसत साहेब तुम्ही उभे राहता का निवडणुकीत उभे नका राहू बाबासाहेबाचा खाना खराबा केला लोकांनी. अरे बाबासाहेबाला पाळून टाकलं भंडारा जिल्ह्यात हा ज्या बाईचा नवरा दारू पिऊन मरण पावला त्या बाईनं उभं राहा आणि ती उभी राहत नसल तर बाकीच्या बायानं तिला हिंमत द्या तू आम्हाला नवरा पिऊन मेला नो असं तिला सांगा नु हिंमत द्या आणि त्या बाईनं उभं राहा राय तुले शपथ आहे जिजाबाईची ओय खाली बस अरे बाईचं नाव पाळलं की पाहत राहत तुमचे पती एवढ्या कमी वयात गेले माय अजून आहे काय कोणी दोघे आहेत काय अरे बापरे पारे पिदाळे हो या बाईची काय गलती आहे या लेकीची काय गलती आहे त्या मागच्या बाईची काय गलती आहे. मी दोन्ही बहिणीले या मेसराम साहेबाकडून 2 साड्या अर्पण करतो ते हे 500 रुपये तू अजून ठेव साड्या दे दो आपल्या काय बापाचं जाते हे जाईन ते मेसराम भाऊचं जाईन तुम्ही बसून घ्या. 2 आहेत एकच आहे पाय तू काल कोशिश कर मंत्र मार धन्यवाद तुही साडी त्या सासऱ्यावर गाडी देऊ टाक आणि हे साडी त्या बाईने पाठव किती मुलं गाडा येत या 1 मिनिट याच्या थोबळीत मार न तू पिदाडीचे येव पोरी तू हे सारी त्या बाईने नेऊन दे ठीक आहे शेवटच्या बाईने नेऊन दे ते उभी आहे बाई उभ्या राजी बाई किती लेकर आहेत तुम्हाला माहित द्या ना मुलं बाळ किती आहेत मा बाई मुलं बाळ नाही किती वर्ष झाले तुमचे तुमचे देव गेले 2 वर्ष सांगा या माऊलीनं काय घडलं म्हणून तुमच्यामध्ये पिदाळे कोणी असतील किंवा माझ्या दुधाची शपथ किंवा बापाच्या घामाची शपथ आहे किंवा बायकोच्या कुंकाची शपथ आहे तेवढी दारू देवा भीक मागतो ताई धन्यवाद देतो तुम्ही हिंमत केली आणि आल्या हे पिदाळ्याच्या फोबाळीत मला तुम्ही सांगा दारूनं तुमचं नुकसान केलं की चांगलं केलं माईक मध्ये बोला मग तुम्ही सांगा लोकांनी मला दारू कधी पिऊ नका ज्याचा माझ्या जीवनात वनवास झाला असं तुमच्या जीवनात तुमच्या बायकोच्या जीवनात धन्यवाद द्या बाई
एक कॅलेंडर घेऊन जा. धन्यवाद माबाई. काय आडनावजी? बेबी अडकण्याची. सांगा त्या लेकराचं वय काय? एवढ्या लवकर जोडीदार गेला. काय च्या पायी तर दारूच्या पायी. कुत्र्या पाळी गती दारू वाजायची. लेकर त्याले म्हणतात आपल्या बापाची यात्रा भरवली. मंडळी रंजित भाऊ, रामकृष्णजी भागडकर आणि त्यांचे बंधू संदीप, चार बहिणी आहेत त्यांना, गीताबाई, प्रतिभाबाई, मंगलाताई आणि आरतीताई. धन्यवाद देतो. मी कला कशी केली पोरईले सांगतो. हा कायचा डब्बा आहे? पितळचा. पण मी डोक्यानं चाललो, पायानं नाही. सीधा बस. नजर चुकीनं झाला का तुझ्या पायाले? तू थांब ना बाबा. पितळचा डब्बा वाजवला मी, आवाज वेगळा. आता पा तुम्हाला कुठं नेतो तुम्ही सांगा. हा किती वाजले पा? हे तिघही जण गेले स्वर्गीय रामकृष्ण गणपतराव भागडकर, आई स्वर्गीय कलावतीबाई भागडकर आणि राकेशजी भागडकर. तुम्हाला उदंड आयुष्य भेटो. तुकडोजी बाबा मरण पावले ना, हसत हसत गेले. तुकडोजी महाराजाला विचारलं, महाराज तुम्हाला दुःख कोणतं आहे? त्याले कॅन्सर होता पोटात गोळा. तर माझ्या बाबानं सांगितलं, मला माझ्या कॅन्सरचं दुःख नाही, माझा माणूस बाया हो. ऐकात काय म्हणत बाबा? माझा माणूस हा माणूस झाला पाहिजे, मला माझं दुःख नाही. त्याची मागण्याची इच्छा होती की माणूस द्या, माझे माणूस द्या. आम्ही म्हणणार महाराज गेले, त्यानं मागितलं. विठ्ठल 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 बोला, विठ्ठल आले मजने आला. माझ्या आई बहिणींनो आम्ही मरणार आहोत, पण लेकर असे पैदा करा मेल्यावर तुमची यात्रा भरायला पाहिजे. जिवंतपणी तुम्हा माय बापाची कदर केली पाहिजे असं शिकवा. म्हणून सुनबाईने सांगतो, सासऱ्याची कदर कर, सासूची कदर कर, त्या ननदची कदर कर. सासूले सांगीन बाई, तुकडोजी महाराज 58 वर्षी मरण पावले. कोणी उठावती गडबड? मी 10 मिनिटात कार्यक्रम बंद करणार. 2 तास माझा कार्यक्रम आहे, गडबड करू नका. हे उठावुठी झाली ना लगविले जाता, मी कबूल करतो. लहान लहान लेकर आहेत, नाही थांबवल्या जात. तर मी तुम्हाला आयडिया देतो ना प्रेशर ब्रेकची. हे डाव्या पायावर उजवा पाय मारा. याचं नाव आहे सिंगल प्रेशर ब्रेक. आणि तुमचं नाही जमलं तर असं बसा. दोन्ही चॅनल कट करा आणि समोरची माती भेट. एवढा गड्डा पडला की ठिबक सिंचन सुरू करा. फक्त 10 ते 15 मिनिट गडबड करू नका. मी लगवेली सुटी देईन, मग आपण 2 घंटे अजून कीर्तन करू. बस मी सुटी देईन, जे माया जातीचे असतील ते वापस येतील. आणि मा कीर्तन बंद नाही होत ना. तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलवर आजचं कीर्तन आहे, नवेगाव खैरीचं कीर्तन. तुमच्या प्रत्येकाचा मोबाईल पा,
फेसबुक सत्यपाल महाराज अकाउंट ओपन करा, कीर्तन सुरू. आणि एवढंच नाही तर युट्यूबवर, आणि एवढंच नाही तर मेमरी कार्ड आहे ना माझं. तुम्हाला जास्त डोकसं खाजून घ्यायचं असेल की सत्यपाल अजून ऐकायचा, 40 वर्षातला सत्यपाल ऐकायचा, तर माझं 4 GB मेमरी कार्ड आहे 250 रुपयामध्ये. आणि एवढंच नाही तर पुस्तकं ते बाबासाहेब आंबेडकरानं पुस्तकावर प्रेम केलं, ज्योतिबा शाहू तुकलोजी बाबा गाडगे बाबा, ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भोई सपाट. ब्राह्मणाचे लेकरं कलेक्टर कमिशनर आयुक्त कोण आहे वाचतात ना, म्हणून ते वाचले. आम्ही वाचत नाही, आम्ही नाचत राहतो. लुंगी डान लुंगी डान लुंगी डान मामाच्या पोरीला रे एका झटक्यात बदलवली कसा, म्हणून माझ्या विद्यार्थी भावांनो हे झटक्या फटक्यात पटवली नका म्हणू, सामुदायिक प्रार्थना करा. हे दिनेश भाऊ आहेत, लोकरेजी आहेत, हे मित्र काय ना राजूभाऊ तुम्हाला पुस्तक देतो उभे राहा एक मिनिट. या राजूभाऊ तुमचंही प्रेम आहे. राजूभाऊ तुम्हाला माझं पुस्तक देतो प्रबोधन सम्राट द रियल हिरो. अभिनंदन. अरे तुम्ही लोक मला सांभाळता, माझं जेवण कोणाच्या घरी आहे? रणजित भाऊ रणजित दादा जेवण कोणाकडे आहे माझ? भुलले तर नाही ना पाहिजा, मला बोंबलू बोंबलू भूक लागते. पहिले तर हालत खराब आहे. जेवण कोणाच्या कोणाच्या घरी असन मी धन्यवाद देतो रणजित दादांना. रणजित दादा कुठले आहे आज कार्यक्रम? चकाचक बगमारीचे. क्या बात है बगमारे साहेब. कोणते बगमारे साहेब, नाव काय? माझी सरपंच आई आली काय? माझी सरपंच काकू आली नशीन आली, ते घरी कुटाना करून राहिली छिन्न माझ. जे लोक मेहनत घेतात ते कधी फायदा नाही घेत. या ना बगमारेजी. अरे अशी पुऱ्या गावाची साथ पाहिजे रणजित भाऊ. गावकरी बाल गणेश मंडळ शाद आहे का एखादी देर पण असू दे. या का धन्यवाद अभिनंदन. तुम्हीच टाका ना, तुम्ही आयो नका तुमच्याकडून मग वडिलाचा सत्कार करा, हा तर पुतण्याचा धर्म काय आहे. अरे रात्री 12 वाजता खाऊ घालते तुमची बायको, म्हणजे वजन आहे तुमचं घरात. आणि कोणाला कार्यक्रम काही लागलं तर माझे जावई आहे, माझा भाचा आहे, त्याचे मोठे भाऊ मॅजिस्ट्रेट आहेत रणजित भाऊ, माझा भाचा आहे. 17-18 घंटे मोबाईल वरच राहते तो. मामा मामा करत आहे, ताई तुम्हाला सांगतो मामा मामा करत आहे, माझ्या घरी येत जाय लहानपणापासून. मला वाटलं बाबा माझ्यावरच प्रेम आहे याचं. बरं दिशाले अक्षय कुमार आहे, अक्षय कुमार का दिवाना आहे हो. आता मला काही मालूम नाही काका, हा आमचे विजय भाऊ मामा मामा कर. आता हे मामा नाही मामा, ते मामा नाही बरं आम्ही. मग मामा मामा करत येत जाय माझ्या घरी, मला वाटलं मामावर प्रेम आहे. मग काही दिवसानं लक्षात आलं मा मोठ्या भावाच्या पोरीवर आणलंय म्हणता. मग म्हटलं आता दुसऱ्याला पोरगी दिल्यापेक्षा मामाच्या पोरीला
ते काही काही पोरी तोंडाने पक्क बांधून घेते. तो कोणता तलाव आहे खिंडची हे आपल्या गावातल्या पोरी नाही आहे तर सावित्री त्याची पोरी नागपूरहून येते. अजित तोंडाने पट्ट्या बांधून नाही तर नागपुरात फुटाळा तलाव किंवा दोघं जण तलावात बसतात अशी मांडीवर मान टाकते. अरे त्या पोरीच्या केसात हात घालते तेरे बाल रेशम केसरी के काय तारीफ करते दीदी बोलो लग्न व्हायच्या अगोदर ते पोरील म्हणते फुलो लग्न झालं यातले क्रू झालं काटो का तुझे छोड दुंगा मैं दुसरी कर लुंगा मैं शादी कई ओ भाऊ साऊंड वाले साऊंड तुमचा कलाकार झाले. एकशे एकसठ बाया अकोले जिल्ह्यात लग्न होईल एकरो नऊ नऊ वर्षाचे सोडून पोहून गेले. याने कारण हरिपाठ करा हरिपाठ करणारा दारू पिणार नाही दाखवा एक लाख रुपये हरतो. तुकडोजी महाराजांचा प्रार्थना करणारा ध्यान करणारा एकादशी धरणारा कधी दारू नाही पिणार. जो बुद्ध विहारामध्ये दररोज जाते दर रविवारी जाते वंदना त्रिशरण पंचशील तो बहुत दारू पिणार नाही बाबा. तो मुसलमान नवीन नमाज पडते मस्जिद मध्ये पाचते नमाज पडते तो दारू नाही पिणार. आणि त्या करताय गुरुदेव सेवा मंडळ म्हणून गावागावात गुरुदेव सेवा मंडळ निर्माण करा. हे लेकरू तू वर्गाला कोणता मुलगा गेलता सांग बघ संस्कार वर्ग मोजरी. आता गेलताना एक जण तुम्ही आपल्या मुलाईले तू गेलताना बाळा उभा रे स्टँड अप. अरे त्याने उभं करलं तू गेलताना बे संस्कार वर्गात गेलताना 15 दिवस मग तू उभा करून नाही राहून राहिला. संस्कार वर्गात गेल्यानं तुम्ही तुमचे लेकर 5 वर्ष मोजलेले पाठवा गुरुकुल मध्ये नाही तर माझ्याकडे पाठवा 2-3 मुलं त्याला जर 5 वर्ष पाठवलं ना तर आयुष्यात तुमचे लेकर माणसं बनतील लक्षात घ्या बाबा. आईच्या हिमानं सांगतो आई बहिणीले सांगतो पोरीवर लक्ष देत जाय बापाने सांगतो पोराचा मोबाईल तुले नशीन समजत तर त्या कोण्या पोराला चेक करायला कोणी कुठीत लफडा ऐका. या पोरो पोरी एवढे खराब काम झालं बाबा
माहिले काय समजा नवळानी माय कुठं आहे तो टी व्ही समजा आहे ना मम्मी आणि पोरगी छोले सांग ते फुटाळ आहे त्याला हे पोट्टे पोरीले नेते हे कोणत्या खेळचे त्याला हो त्याला नाही दिलं पुस्तक गुरुदेव हो ऐशी दया या भारतात बंधू भाव सर्व पंच संप्रदाय भारत माता की मी दोन्ही भावाला धन्यवाद देतो तुम्ही या वर्षी गेले नव्हते का रे गेलते ना आता चार पाच पोरं वाळून न्या तुम्हाला वाटते ना तुमची जिंदगी बनते ना तुझ्या माय बापाला दोघांचे माय बापाला धन्यवाद निर्माता आणि डायरेक्टर हे आपले देव माय बाप आहेत आपली माय रुक्मिणी आहे बाप विठोबा आणि तू भक्त पुरली को तू ज्ञानेश्वर वर आपल्या माय बापाशिवाय जगात कोणता देव मोठा नाही मुसलमान लोक म्हणते मा के पार पे त्यांना जन्नत है आणि बापाच्या पायाखाली स्वर्गाच्या पायऱ्या म्हणून दोन चार पोरं वाळून द्यानार तुम्ही दोस्त मित्र येते न्या आणि दोन चार पोरं माझ्याकडे पाठवा रणजित भाऊ 15 दिवसात मला वर्ग चालते वेरूळकर दादा 21 मे ते 4 जून 4 जूनला मी बायको मेली म्हणून मी तिच्या पुण्यतिथीनिमित्त वर्ग चालवतो आणि पैसे नाही घेत तुम्हाला त्रास देणार नाही हे मी मला देताना तुम्ही लोक पैसे मला काय कमी आहे एक बसा दोघे तुला पुस्तक देतो मराठा मान तुमचं मन मनगट मस्तक मनका मेंदू सशक्त व्हायचं संत पुस्तक वाचा पिढ्यात येत असा तू बस ना तुले तुकडोजी महाराजाची मूर्ती दिली मी 100 रुपयाने शिकून घेतलं तुम्हाला अजून कोणाला मूर्त्या लागल्या तर मी जा या तबला वादकानं केल्या म्या मूर्तीचे पैसे मी देईन तुया 100 रुपये दे 1 रुपये कमिशन नाही म्हणून पा किती गोड मूर्त्या बनवल्या तबलाही वाजवतात मूर्त्याही करतात 100 रुपयाची मूर्ती आहे घेऊन जा कारण दर्शन होत ना भारत माता की आणि हे फोटो आहेत कोणाला ग्रामपंचायतले आपल्या वडिलाच्या स्मृत्यर्थ मंदिरात द्यायचा आहे स्मृती पित्यर्थ 150 रुपये तुकडोजी बाबाचा फोटो कॅन्सर होऊन तुमचं दुःख झालं गाडगे बाबाची फोटो आहेत माझ्याकडे मी जाणून त्याचा प्रचार व्हावा पुस्तकं